तर सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली त्यानंतर सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांनी फेसबुकवरती काही भावना व्यक्त केल्या होत्या. ते आत्ता स्वतः आपल्याबरोबर आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. अमोलजी, या घटनेनंतर अनेकांना खरं तर विश्वासच बसत नव्हता आणि खरंच हे धक्कादायक आहे. तुम्ही काही भावना मांडल्या होत्या फेसबुकवरती, काय याबद्दल तुमचं मत होतं आणि ते बरंच व्हायरलही झालं आहे. हो, हे जे मत होतं ते मी माझ्या काही इंडस्ट्रीमधल्या कार्यरत मित्रांशी बोलून काही वाचन करून मी ॲक्च्युली हे मत मांडलं होतं आणि त्याला सपोर्ट देणाऱ्या घटना पण घडल्या होत्या. म्हणजे जसं मी म्हटलं की त्याचा शेवटचा सिनेमा थिएटरकडे रिलीज होती छिछोरे, इट वॉज अ बिग हिट, 100 कोटी क्लबमध्ये गेलेला सिनेमा होता आणि इतका मोठा हिट देऊन पण त्याच्या हातात म्हणण्यासारखा दुसरा एक पण सिनेमा नव्हता सुशांत सिंग राजपूतच्या. हे धक्कादायक आहे कारण जेव्हा तुमचा एखादा सिनेमा हिट जातो तेव्हा तुमच्यासमोर प्रोड्युसर दिग्दर्शकांची लाईन लागते की तुम्ही आमचा सिनेमा साईन करा. आणि सुशांत वॉज गुड ॲक्टर, म्हणजे तो ॲक्टरही चांगला होता, सोलो हिट्स त्याने दिलेले होते, एवढं असून त्याला सिनेमे मिळाले नाहीत. त्याचा शेवटचा रिलीज असा म्हणता येईल जो होता ड्राईव्ह, तो रिलीज झाला डायरेक्ट नेटफ्लिक्सवर OTTवर आणि त्या सिनेमाचं प्रचंड रोस्टिंग झालं सोशल मीडियावर कारण तो सिनेमा वाईटच होता अर्थातच. आणि सुशांतच्या हातात जो एकमेव सिनेमा होता दिल बेचारा, जो आता काही दिवसात पूर्ण होईल झाला असेल कदाचित, तो पुन्हा येतो आहे हॉटस्टारवर OTTवर, म्हणजे थिएट्रिकल रिलीज नाही आहे. तर एक असं चालू होतं की एक जी मोठी लॉबी आहे, कारण बॉलिवूडमधले कॅम्प्स, बॉलिवूडमधला ग्रुपिझम हे फार ओपन सिक्रेट आहे. एका ग्रुपचे लोक दुसऱ्या ग्रुपचे लोकांना सहजासहजी आत घेत नाहीत, एका कॅम्पचे लोक दुसऱ्या कॅम्पच्या लोकांसोबत सहजासहजी काम करत नाहीत, ही एक फॅक्ट आहे बॉलिवूडची. आणि सुशांत दुर्दैवाने कुठल्याही गटाचा भाग नव्हता, त्यानं कुठल्याही गटाचा भाग होणं टाळलं होतं, तो कुठल्याही प्रोड्युसर डायरेक्टरच्या पुढे हांजी करत नव्हता आणि ही इज अ ट्रू ब्ल्यू आउटसाइडर, त्याच्यामागं कोणी गॉड फादर पण नव्हता. त्याच्यामुळं मला वाटतं ना की त्याला काम मिळण्यात बरेच अडचणी आल्या. आता मी हे असं नाही म्हणणार की याच्यामुळे त्याने आत्महत्येपर्यंत पोहोचलं असेल, पण मला वाटतं ते खूप मोठं मेजर कारण असू शकतं. कारण जर तुम्ही सातत्यानं चांगलं काम करताय, तुम्ही सातत्यानं स्वतःला सिद्ध करताय, तुम्ही सातत्यानं चांगले रोल्स करताय, ते लोकांना आवडतात, समीक्षकांना आवडतात, जनतेला आवडतात आणि तरी तुम्हाला सिनेमे मिळत नाही आहेत, मला वाटतं हे खूपच स्वतःला सातत्यानं सिद्ध करतं आणि खूप थकवणार आहे कुठल्याही माणसासाठी. आणि दर शुक्रवारी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं, दर एक महिन्याला तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं, तर ह्याचं बर्डन कुठेतरी त्याच्या मनावर आलं असेलच असं आपण म्हणू शकणार नाही. कदाचित ते बर्डन आलंही असेल त्याच्यावर, पण मला वाटतं हे त्याची व्यवसायिक करणं ह्याच्यामागे खूप मोठा ट्रिगर पॉईंट असू शकतो अर्थात हा माझा पुन्हा वैयक्तिक अंदाज असेल. अमोलजी, या घटनेनंतर खरं तर एक एक उमदा अभिनेता जेव्हा जातो इतक्या तरुण वयातला, जो अनेकांचा हिरो आहे, अशी एक व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा निश्चित कारणांची चर्चा होणं स्वाभाविक आहे. आपण जी कारणं मांडलेली आहेत ती गंभीर आहेत. खरंच आउटसाइडर बॉय म्हणून किंवा आपण या कुटुंबियांपैकी नाही आहोत किंवा या कॅम्पचे सदस्य नाही आहेत म्हणून त्रास होऊ शकतो हे खरंच गंभीर आहे. सर्वसामान्यांपर्यंत सहसा असं मत येत नाही, सगळं हे दाबलं जात दाबलं जातं म्हणणे काय ओपन आहे माझी फारच आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तुम्ही घटना, म्हणजे एखादा स्टार नट असेल जर त्याचे कंटिन्यू 12 फिल्म जरी फ्लॉप गेल्या तर त्याला 13वी फिल्म मिळते, हे फारच उघड आहे. म्हणजे त्याची नावं घ्यायची पण गरज नाही आहे ऑनेस्टली. पण हेच जर एखादा आउटसाइडर असेल आणि जर 2-3 फ्लॉप जरी दिल्या तर त्याचं करिअर ऑलमोस्ट संपतं, खरं तर हा प्रचंड भेदभाव आहे. कारण जो नेपोटिझममधून आलेला जो स्टार आहे किंवा जी मुलगी आहे तिला सपोर्ट करायला एक मोठी यंत्रणा आहे, त्यांचं ग्रूमिंग करणारी यंत्रणा आहे, त्यांची PR यंत्रणा आहे, त्यांना सपोर्ट करणारे मोठमोठे प्रोड्युसर निर्माते आहेत. कारण ते सगळं घरगुती मॅटर असतं त्यांचं, सगळेच लहानपणापासून एकत्र वाढलेत, सगळेच लहानपणापासून एकमेकांसोबत पार्ट्या करतात, हे समथिंग लाईक दॅट. अर्थात याला काही अपवाद आहेत, मी सगळ्यांना सरसकटीकरण नाही करत आहे, पण मला वाटतं की यंत्रणा आहे जी बाहेरच्या लोकांना येऊ द्यायचं टाळते स्वतःमध्ये. ते असं प्रयत्न करतात की येऊ नये कोण डब्यामध्ये, एक लोकलचा डब्बा आहे तो गच्च भरला आहे, तर ते सहसा नवीन माणसाला आत येऊ देत नाहीत गच्च भरलेल्या डब्यात, काही त्याच प्रकारचं थोडं आहे. तर मला वाटतं की हे असं होतं हे फारच उघड आहे. जर तुम्ही बाहेरचे असाल तर तुम्हाला फार कमी चान्स मिळणार, जर तुम्ही बॉलिवूड प्रोडक्ट असाल तर तुम्हाला खूप जास्त चान्स मिळणार. हे उदाहरण आहेत आपल्यासमोर, हे त्यासाठी काही हे पण करायची गरज नाही, फारच उघड सगळं चालतं. तुमचं हे मत याकरता महत्वाचं आहे ना की लोकांना हे सगळं आवडत असतं पण तरी देखील इथली यंत्रणा ते समोर येऊ देत नाही आणि एक हे जर कारण असेल आपल्या कष्टानं
स्वतःला सिद्ध केलेल्या मुलाला खचवण्यासाठी, तर ते गंभीर आहे. लोकांपर्यंत ते पोचवायचं होतं आम्हाला, तुमच्या माध्यमातून ते पोचवलं, तुम्ही देखील ते मत मांडलं, ते ओपन सिक्रेट आहे. मात्र हे असंच होत राहिलं तर हे एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. जनतेला ठरवण्यासाठी सुद्धा गुणवत्ता समोर येऊ देत ना, ते होत नाही आहे. धन्यवाद, तुम्ही हे मत मांडलं त्याबद्दल.